आणि पुढच्या 24 तासांमध्ये मुंबई शहर आणि उपनगरामध्ये वातावरण ढगाळ राहील, तसंच हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. यवतमाळ, वाशिम, बुलढाणा, अकोला या भागामध्ये हवामान खात्यानं येलो अलर्ट जारी केलेला आहे, तर उर्वरित संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हवामान खात्यानं ग्रीन अलर्ट दिलाय. 18 जून नंतर मात्र मुंबईमध्ये पावसाला सुरुवात होईल असाही अंदाज वर्तवण्यात आलाय. दरम्यान मरीन ड्राईव्ह परिसरातून आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी. मुंबईत दरवर्षी 11 जून पर्यंत पाऊस दाखल होत असतो, मात्र यंदा 2 दिवस आधीच पाऊस दाखल झालाय आणि त्यामुळे कुठेतरी मागच्या काही दिवसांपासून जो उकाडा होता तो कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबईत पुढील 24 तास मुंबई शहर आणि उपनगरात आकाश सामान्यतः ढगाळ राहील अशा पद्धतीची माहिती हवामान खात्याच्या वतीनं देण्यात आलेली आहे. यासोबतच हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असं देखील सांगण्यात आलेलं आहे. खरं तर पहिल्याच पावसामध्ये आपण पाहिलं तर मुंबईत मोठ्या पडझडीच्या घटना घडल्या होत्या आणि पावसानं सुरुवात समाधानकारक केली, त्यामुळे कुठेतरी मुंबई कर खुश असल्याचं देखील पाहायला मिळत होतं. मात्र पुढचे काही दिवस जे आहेत ते मात्र पावसाची उघडीप पाहायला मिळणार आहे. 18 जूनपर्यंत पावसाची विश्रांती असेल आणि 19 जून नंतर पुन्हा एकदा मुंबईमध्ये जोरदार पावसाला सुरुवात होईल अशा पद्धतीची माहिती हवामान खात्याच्या वतीनं वर्तवण्यात आलेली आहे. मी सध्या मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये आहे. या परिसरातलं सध्याचं जर आपण दृश्य पाहिलं तर या सध्या आकाश जरी निरभ्र दिसलं असलं तरी ढगाळ वातावरण जे आहे ते पुढचे काही दिवस असंच राहील असं देखील सांगण्यात आलेलं आहे. पावसाची संततधार आज सकाळपासूनच मुंबईमध्ये पाहायला मिळते आणि ही संततधार आणखी काही दिवस असेल आणि 18 जून नंतर मात्र जोरदार पाऊस पडेल असं देखील आवाहन मुंबई महानगरपालिका आणि हवामान खात्याच्या वतीनं ही माहिती सांगण्यात आली आहे. कॅमेरामन अनुप रस्तोगी सह निलेश मुदावले, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.